नमस्ते मुलींनो, इयत्ता पाचवीच्या गणित या विषयामध्ये पहिला जो धडा आहे आपला त्याचं नाव आहे रोमन नंबर्स, म्हणजे रोमन संख्या चिन्हे। तुम्हाला इथे बोर्डवरती एक घड्याळ दिसते, अशा पद्धतीचं घड्याळ तुम्ही पाहिलेलं असेलच। या घड्याळामध्ये आकडे जे आहेत ते असे इंग्रजीमधले नसून रोमन अंकातले आहेत। रोमन अक्षरांमध्ये या अशा पद्धतीने संख्या लिहिल्या जातात। याच संख्यांची ओळख आज आपण या रोमन न्यूमरल्स म्हणजे रोमन संख्या चिन्हे या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत। तर रोमन नंबरमध्ये एकूण 7 संख्या चिन्हे असतात, त्यातलं पहिलं संख्या चिन्ह आपण पाहूया। याला म्हणतात आय, म्हणजेच एक। दुसरं संख्या चिन्ह आहे व्ही। तिसरं संख्या चिन्ह आहे एक्स। चौथं आहे एल। पाचवं आहे सी। सहावं आहे डी। आणि सातवं आहे एम। अशी एकूण 7 संख्या चिन्ह रोमन संख्या या लिपीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर या संख्या चिन्हांमध्ये आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, व्ही हे अक्षर 5 या संख्येसाठी वापरले जाते, एक्स हे अक्षर 10 या संख्येसाठी वापरले जाते, एल हे अक्षर 50 या संख्येसाठी वापरले जाते, सी हे अक्षर 100 या संख्येसाठी वापरले जाते, तर डी हे अक्षर 500 या संख्येसाठी वापरले जाते, आणि सगळ्यात शेवटचं अक्षर आपण पाहतोय एम, हे अक्षर 1000 या संख्येसाठी वापरले जाते। यांना रोमन संख्या चिन्हे असं म्हटलं जातं। एकूण रोमन संख्या चिन्हे आहेत 7। पहिलं आहे आय, दुसरं आहे व्ही, तिसरं एक्स, चौथं एल, पाचवं सी, सहावं डी आणि सातवं आहे एम। अशी एकूण 7 संख्या चिन्हे आपण या रोमन संख्या चिन्हांमध्ये शिकणार आहोत। आता ही संख्या या संख्या चिन्हांमार्फत हे अंक कसे बनवले जातात, 1 च्या पुढे 2, 3, 4, 5 हे अंक कसे तयार होतात हे आपण पाहूया।